सध्या महाराष्ट्रात सोलापुरात होऊ घातलेल्या लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून सभा, पदयात्रा, कॉर्नर सभा, गाठी भेटींवर सध्या उमेदवारांचा भर असलेला दिसतोय. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे सोलापूर लोकसभेच्या अधिकृत उमेदवार डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यामार्फत सुद्धा सोलापुरात प्रचार दौरे, मतदारांच्या घरी पदयात्रा, गाठी भेटी इत्यादी सुरू आहे. याच अनुषंगानं सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुखांशी संपर्क साधला असता भाजपतर्फे प्रचार जोरात सुरू असून केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि मोदींच्या दूरदृष्टी आणि नोटाबंदी, जीएसटी, पुलवामा इत्यादीच्या जोरावर याही वेळेस भाजपाच सत्तेवर येईल असं प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अस्मिता विजनशी बोलताना केलं. नमस्कार, मी राहुल गोमस्ते. आता आपण आलोय मालकांकडे, म्हणजेच पालकमंत्री विजयकुमार देशमुखांकडे. कारण का सध्या लोकशाही आहे, लोकशाहीची आता सध्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगानं मालकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत या प्रतिक्रिया आपल्याला पाहायच्या आहेत. तर पहिला प्रश्न असा मालकांना की प्रचाराच्या या पहिल्या टप्प्यावर मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे? प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेना सर्व मित्र पक्ष पक्षांच्या वतीनं जय सिद्धेश्वर महाराजांचा जन्म जानेवारी महिन्यापासून त्यांनी प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक प्रभागात आणि प्रत्येक गावागावात या दरम्यान महाराजांचा हे राजकारणात नवीन आहे. गेले 30-35 वर्ष त्यांचं धार्मिक कामामध्ये, शैक्षणिक कामामध्ये, असं सर्वसामान्य सार्वजनिक कामामध्ये त्यांचं कायम 30-35 वर्ष काम चालतं. गेले 30-35 वर्षात त्यांनी आजपासून त्या कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये असते, कन्नड, मराठी, आणि संस्कृत या सगळ्या भाषातून ते प्रवचन केले. आणि महाराजांचं त्यामुळं राजकीय क्षेत्रात नवीन असल्यामुळे काही लोकांना भेटणं गरजेचं होतं. महाराज पुढचे राजकीय क्षेत्राच्या लोकांना कमी पुढचे, त्यामुळे प्रत्येक म्हणजे जिथं शक्य होईल तेवढं त्या गावांना, कारण गावं फार आहेत, 600-700 गावं आहेत, त्या सगळ्या गावांना अशक्याची गोष्ट आहे. पण तरी जेवढं होईल तेवढं गावांना भेट देणं, या सोलापूर शहरातल्या सगळ्या प्रभागांना भेट देणं आणि जे जे प्रमुख आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे नगरसेवक आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे, त्यांच्या घरी जाणं आणि त्यांची ओळख करून देणं आणि त्यांचे भेट देणं आणि एक प्रकारचा चांगला प्रतिसाद या जनसामान्यातून आम्हाला मिळाला. लोक स्वतःहून सातत्यानं फोन करतात की आमच्याकडे घेऊन या, आमच्याकडे घेऊन या, आमच्या कॉलनीत आणा किंवा आमच्या प्रभागात आपण महाराज घेऊन घेऊन या, असा एक चांगला प्रतिसाद आज त्यांच्याबद्दल. कारण ते उच्च शिक्षित आहेत, असं नाही की महाराजांना दिलं ती गेलं असंही नाही, ते उच्च शिक्षित आहेत, ते MA PhD केलेले आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांनी चांगले ह्या 4-5 भाषेवर प्रभुत्व चांगलं असल्यामुळं संसदेमध्ये त्या लोकसभेमध्ये जे काही काम करायचं त्यांना जे काही बोलण्याची संधी मिळते त्यावेळी चांगल्या प्रकारे आपल्या या सोलापूर शहराच्या ज्या काही विकासाच्या संदर्भात असेल ते तिथं मांडू शकतील असं मला असं वाटतं. आणि महाराजांनी कायम 20-30-35 वर्ष सर्वसामान्य लोकांमध्येच काम केल्यामुळं, सर्वसामान्य गोरगरीब असू द्या, मंत्री असू द्या, त्यांच्याकडे जे जे भक्त आले त्यांच्याबरोबर त्यांच्या सुखदुःख जाणून घेण्याचा प्रयत्न आजपर्यंत केल्यामुळं त्यांना सर्वसामान्य माणसाच्या अडचणी काय हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळं महाराजांना त्या कामामध्ये राजकीय क्षेत्रातून लवकरात लवकर एक चांगल्या प्रकारे काम दे, त्या राजकीय क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसाचा आवाज या संसदेमध्ये मिळणं आणि त्यांचं काम करण्यासाठी सोपं जाईल. मालक, जेव्हा आपण बाकीच्यांचा प्रतिसाद बघतोय, जेव्हा प्रचार यात्रा बघतोय, किंवा सुशीलकुमार शिंदेची असेल किंवा आपली वंचित बहुजन आघाडीची असेल, मध्यंतरी एकदा प्रणितीताई शिंदेकडनं असं वक्तव्य आलं होतं की महाराजांनी महाराजांच्या ठिकाणी असावं आणि लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींचं काम करावं, काय वाटतं याच्याबद्दल? नाही, तसं महाराजांनी महाराजांचं काम करावं असं कुठे लिहिलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये सगळ्यांना लिहिलं गेलं आहे आणि सगळ्यांना ज्या ज्या लोकांना त्यांच्या त्यांच्या प्रमाणे त्यांना त्या घटनेमध्ये लिहिल्याप्रमाणे त्यांना जे काही मिळालं पाहिजे ते मिळालं. घटनेमध्ये लिहिलं की SC आपल्या या
राखीव जागा, हां या राखीव घटनेमध्ये राखीव सोलापूरचा आहे आणि तो राखीव असल्यामुळं महाराजांचा जो बेडा जंगम समाज आहे तो समाज राखीवमध्ये आहे. हे घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, त्यामुळं त्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्या घटनेमध्ये दिलेलं त्यांचं सन्मान करणं हे तर सगळ्यांना काम, कारण घटना तर आपण बदलू शकत नाही आणि बदलणार नाही आणि त्यामुळं त्यांचं सन्मान करणं हे काम आहे. आज आपण बघतो काँग्रेसवाले काँग्रेसांचे जे कार्यकर्ते नेते लोक आहेत तोंडाला येईल तसं बडबडतात, महाराज असं कामाचे आहेत, महाराज ते आहेत, महाराज असं आहे, महाराजांची जात ही आहे. मुळातच हे निवडणुका ह्या लोकसभेचे निवडणुका हा फक्त ह्या स्थानिक मतदारसंघासंदर्भात नसतो तर हा देशाचा विचार करून लिहिला जातो. या देशामध्ये पुढं कोणाची सत्ता असायला पाहिजे, देशाला चालविण्यासाठी जो समर्थ पक्ष आहे आणि या देशाचा विकासाचा प्रश्न असू द्या, या देशाचा संरक्षणाचा प्रश्न असू द्या, या सगळ्या गोष्टीचा विचार करून लोकांनी मतदान करतात. त्यामुळं कुठल्या जात पात हे ते होऊ नये आणि आपण त्यांना ते अधिकार दिल्यामुळं त्यांनी त्या जातीमध्ये त्या बेडा जंगमचं सर्टिफिकेट त्यांनी असल्यामुळं ते ह्या निवडणुकीला उभारू शकले. आणि मग कुठल्या समाजाने काय करावं हे लिहिलं नाही घटनेत, असं कुठे लिहिलं नाही आहे. त्यामुळं प्रणिती शिंदे काय म्हणले, चाकोते काय म्हणले, तुम्ही विकास सांगा. गेले 50-60 वर्ष तुम्ही सत्तेवर असताना काय विकास केला, ह्या 5 वर्षामध्ये केंद्र शासनाने राज्य शासनाने काय काम केलं या महाराष्ट्रामध्ये, या विकासाची तुलना करून तुम्ही लोकांसमोर जावा, लोकांकडे मतं मागा, तर लोक तुम्हाला सांगतील कोण चांगलं काम केलं कोण नाही. काँग्रेसकडून तर असं होत आहे की तुम्ही विकासाबद्दल काहीच बोलत नाही आहे, तुम्ही फक्त धर्माचं राजकारण करताय आणि धर्मांबद्दलच बोलून तुम्ही सध्या मतं मागताय असं सध्या काँग्रेसकडनं म्हटलं जातं, काय वाटतं ह्याच्यावर आपल्याला? विकास हा सोलापूर शहराचा विकासाच्या संदर्भात केलं तर माननीय आमचे ज्या काँग्रेसवाल्यांचे नेते आज उभारलेले आहेत ते गेले 12-10 वेळा ह्या सोलापूर जिल्ह्यात निवडून गेले अनेक पदावर. या देशाचे ते गृहमंत्री, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, जवळपास 9-10 वेळा ते अर्थमंत्री होते. एवढं असलं तरी सोलापूर, मी जेव्हा 10 वर्ष मी विरोधात होतो तेव्हा विधानसभेत संबोधताना असं म्हणत होतो, सोलापूर शहर हे शहर नाही एक मोठं खेडेगाव आहे. आज तुम्ही आज त्यानंतर ना आज सत्तेवर युती सरकार आल्यापासून तुम्ही विचार केला तर या सोलापूर शहराचा दिशा आणि चेहरा बदलण्याचं काम आम्ही करतो. सोलापूर शहराच्या लोकांना साधं पासपोर्ट काढण्यासाठी ऑफिस नव्हतं, ते ऑफिस काढायला आपल्याला पुण्याला मुंबईला जावं लागलं. आज सोलापूर शहरात पासपोर्ट ऑफिस झालं. आज सोलापूर शहरातल्या तुम्ही रेल्वे स्टेशनची बघितलं असलं तर रेल्वे स्टेशनचा पूर्णपणे नूतनीकरण करून त्याचा चेहरा बदलण्यात आला. आज गेले अनेक वर्षापासून सोलापूर शहराला सरकारी दवाखाना नाही आहे, सिव्हिल हॉस्पिटल नाही. आज जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तो वैद्यकीय हॉस्पिटल आहे, तो त्या मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल आहे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या 100 खाट महिलांसाठी, 100 खाट 9000 शिशूंसाठी सिव्हिल हॉस्पिटलची मंजुरी केलं, त्याचे पैशाची म्हणून त्याला निधी मंजुरी केलं, त्याचं भूमिपूजन केलं, त्याचं टेंडर झालं आणि त्याचं काम चालू आहे. असे विनंत विकास जो सोलापूर शहरातला फ्लॅओव्हर जो सातत्यानं रस्त्याचा प्रश्न भेडसवतो, जिथं जिथं आपण चौकात बघतो सातत्यानं गर्दीमुळं ट्रॉफिक जाम होतो, तो रस्ते आज सोलापूर आपल्या केंद्र शासनाच्या माननीय गडकरी साहेबांनी त्याला 800 कोटी रुपये फ्लॅओव्हरसाठी दिला. 800 कोटी रुपये फ्लॅओव्हरला मिळालं पण सोलापूर महानगरपालिकेची परिस्थिती कमजोर असल्यामुळं, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं जे भूसंपादनाचं कामं करायला पाहिजे त्यासाठी 300 कोटी लागत होते, ते 300 कोटी नसल्यामुळं काम रखडलं गेलं होतं. माननीय मुख्यमंत्र्यांच्या आम्ही सांगितलं तर मुख्यमंत्री ताबडतोब आपल्याला महानगरपालिकेला 30 कोटी रुपये पैसे पाठवून दिलेत, बाकीच्या टप्प्याटप्प्याने काम पैसे पाठवून देतील आणि ते काम लवकरात लवकर तेही सुरू होईल. म्हणजे एवढे मोठे कामं आज आपण बघतो, सोलापूर शहर हे स्मार्ट सिटीमध्ये आलेलं आहे. आज बागा बगीचा बघाचं मोठमोठे ग्राउंड बघा, ह्या सगळ्यांचं चेहरा बदलण्याचं काम या सोलापूर शहरात चालू आहे. सोलापूर शहराच्या बाहेर तुम्ही गेलं तर 4 पदरी सिमेंटचे रस्ते आहेत, जवळपास 20,000 कोटी रुपयाचे कामं या सोलापूर शहराच्या आजूबाजूला सगळे चेहरे रस्ते हा नवीन होण्याचं काम चालू आहे. एवढा मोठा विकास कधी झाला होता मला कळालं नाही आणि विकास हा सांगत बसला तर अनेक लागेल, फक्त मी सोलापूरचा विकास सांगितलं, ह्या देशाचा विकास आणि राज्याचा विकास सांगितलं. या सोलापूरमध्ये आम्ही जेव्हा मध्यंतरी कार्यक्रम करत असताना सोलापूरमध्ये रोजगाराच्या संधी फारच कमी आहेत असं जे काही युवक आहेत या युवक पिढीकडनं सांगण्यात आलं, कारण की सोलापूरचे कारखाने म्हणा किंवा नोकरी म्हणा
किंवा रोजगाराच्या संधी म्हणा या कमी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. यावर पालकमंत्र्यांचं काय उत्तर आहे पाहूया. नाही एक कबूल आहे ना, सोलापूर शहरामध्ये रोजगाराची संधी कमी आहे हेच खरंच आहे. सत्ता येऊन चार साडेचार वर्षात माननीय मुख्यमंत्र्याकडे जादूची कांडी नाही की जादूची कांडी फिरवलं, नवीन कारखाने आले उभा केले असंही होऊ शकत. जे MIDC झालेले आहेत ते MIDC लांडाने दोन्ही आपल्या सोलापूर शहराच्या लढत असेल, अकोलकोडचे MIDC असू द्या, चिंचोळीचे असू द्या, MIDC लहान आहेत. आपण म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही सातत्यानं पाठिंबा लागलो होतो की आपल्या कुंभारीला एक MIDC व्हावं जेणेकरून नवीन व्यवसाय नवीन कारखाने घेता येणार. त्याचंही मंजुरी मिळालेलं आहे, त्याचं जागेचं पूर्णपणे सर्वे झालेलं आहे. त्या या सगळ्या गोष्टी होत असताना तो आचारसंहितामुळे काही कामं राहिलेलं आहेत. मला असं वाटतं की लवकरात लवकर नवीन MIDC सिनेमा तिथं खरं तर इथं उच्च शिक्षित जे उच्च शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्या हाताला काम नाही हे तितकंच खरं आहे. कारण इथं IT पार्क यायला पाहिजे, नवीन मोठमोठे उद्योग यायला पाहिजे, ते येऊ शकत नाही. मला माहीत नाही पूर्वीचं ह्यांचं केलेलं राज्य सरकारने किंवा या केंद्र सरकारने सोलापूरचं नाव कितीवर चांगलं ठेवलं होतं म्हणून ते येत नाहीत का, त्यामुळे येऊ शकत नाही. पण त्या आमचं प्रयत्न सातत्यानं चालू आहे की या सोलापूर शहरामध्ये नवीन नवीन उद्योगधंदे यावं. तरी अनेक आपण शेतीविषयक उद्योगधंदे बघितले तर फार मोठ्या चांगल्या प्रकारे सोलापूर शहरात शेतीचं उत्पन्न चांगलं आहे. यंदाचं वर्ष दुष्काळ आहे म्हणून थोडी परिस्थिती वाईट आहे, पण ह्या सोलापूर जिल्ह्यात ज्या साखर कारखाने असू द्या की या सोलापूर जिल्ह्यात साखर कारखाने एशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त कारखाने या सोलापूर जिल्ह्यात आहेत. म्हणजेच या सोलापूर शहराचा एकीकडे ग्रामीण भागाचा विकास होत असताना शहरी भागाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील. माता आता जो प्रचार चालू आहे या प्रचारामध्ये प्रमुख मुद्दे कुठले? अधिकारी त्या नियोजनाची पूर्तता करत असतात, पण ज्या कारवा समितीमध्ये नियोजन केलं होतं त्याच्या अगोदर 40 दिवसातच पाणी गॅस संपलं गेलं सोलापूर, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आणि कारवा समितीच्या नियमानुसार ती सोडता येत नव्हतं, तरी आपण लवकर करून सोडून घेतल्या. आज परिस्थिती नाही, आता सोलापूरला पुन्हा येतात. आणि एकीकडं आपण बघतो दुष्काळ परिस्थिती आहे, आपण ज्या प्रमाणे पाणी काढ कसरीनं वापरायला पाहिजे त्या. तर आता ही जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण निवडणुका आहेत आणि निवडणुकांमध्ये सध्या पालकमंत्री कशा पद्धतीप्रमाणे गणित बांधतायत आणि त्यांना काय वाटतं की या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने त्यांना विजय मिळेल याच्याबद्दल, कारण त्या विजयकुमार देशमुखांच्या नावामध्येच विजय आहे त्यामुळे प्रश्नच नाही आहे. त्या विजयाचं गणित त्यांनी कसं बांधलेलं आहे हे जर आपण त्यांना विचारूया. भारतीय जनता पक्षाने जेव्हा आपला उमेदवार बदलला या अर्थी विजयासाठी चुकायचा असतो. गेल्या वेळेला लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या ज्या उमेदवारांनी साहेबांना ते उमेदवार कुठेतरी संपर्कात कमी पडलं म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा ताबडतोब बघून दुसरा उमेदवार आम्ही दिला आहे. आणि या उमेदवाराचं सांगत असताना गेल्या वेळेला मतदारांनी जे मतदानाचं कॅल्क्युलेशन आहे त्याच कॅल्क्युलेशनवर आमचं विजयाचं